कारंजाच नव्हे तर संपूर्ण वाशिम जिल्ह्यात परिचित असणारे लोकनेते स्वर्गीय प्रकाश डहाके यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी 2014 कारंजा मूर्तिजापूर मार्गावर सुमारे 250 एकर 92 हेक्टर पडीक जमिनीवर वनपर्यटन केंद्र उभारले होते. हे पर्यटन केंद्र आज कारंजा शहरासाठीच नव्हे तर संपूर्ण विदर्भासाठी एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून विराजमान आहे. स्वर्गीय प्रकाश डहाके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी व कारंजा तालुक्यातील जनतेसाठी खूप काही केले. आपल्या नेत्याने आपल्याला वनपर्यटन केंद्राच्या नावाने एक अविस्मरणीय ठेव दिली आहे, म्हणून या केंद्राला आता स्वर्गीय प्रकाश डहाके असे नाव देण्यात यावे अशी मागणी स्वर्गीय डहाके यांच्या चाहत्यांनी शासन दरबारी केली होती व त्याच मागणीला 18 ऑगस्ट रोजी म्हणजे स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या जन्मदिवसाच्या एक दिवस आधी शासनाने ही मागणी पूर्ण करून कारंजा वनपर्यटन केंद्राला स्वर्गीय प्रकाश डहाके निसर्ग पर्यटन केंद्र असे नाव घोषित केले. शासनाच्या या निर्णयामुळे स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य जनतेच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसत आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.